अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य चर्चेत, निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्यानं उमेदवारी नाकारली, देशाच्या अर्थमंत्री सीतारामन यांचं महत्वपूर्ण वक्तव्य. भाजप नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या संपत्तीत 51% वाढ, निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार झालं उघड. गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून 15,52,00,000 संपत्ती. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची विरोधकांना थेट फासावरती लटकवण्याची भाषा. सुनील केदारवरती वार केला तर त्याला फाशी द्यायची, सोडायचं नाही. सभेमध्ये सुनील केदार यांनी दिली धमकी. धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. रामटेक मतदारसंघामध्ये वंचितकडून 2 उमेदवारांना एव्ही फॉर्म. शंकर चहांदे आणि किशोर गजभिये या दोन्ही उमेदवारांनी अर्जासोबत जोडले वंचितचे एव्ही फॉर्म. त्यामुळे आता वंचितचा उमेदवार कोण यासंदर्भात प्रश्नचिन्ह. नवनीत राणांना तिकीट देणं ही भाजपची लाचारी. राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू यांची रोखठोक भूमिका. नवनीत राणांना विरोध कायम, त्यांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू यांची भूमिका. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यामध्ये. या जागेवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक लढवणार. भाजप विरोधामध्ये शिवसेना ठाकरे गट सामना रंगणार. राणेंच्या उमेदवारीची आज घोषणा होणार, सूत्रांची माहिती. आज दुपारी 4 महाविकास आघाडीची हॉटेल ट्रायडंट येथे बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नाना पटोले उपस्थित राहणार. जागावाटपाच्या गोंधळावरती तोडगा निघणार का, याकडे लक्ष. शिवसेनेच्या 8 जागांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता. काल रात्री वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये जागावाटपासंदर्भात अंतिम निर्णय झाल्याची माहिती. बारामती, रायगड, नाशिक, यवतमाळ लोकसभा मतदारसंघासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्रीच्या बैठका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील उपस्थित. बारामतीच्या जागेसाठी आग्रही असणारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती तोंडसुख घेणारे विजय शिवतारेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला. शिवतारेंनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत मध्यरात्री केली चर्चा. आज भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती. नाशिकसाठी इच्छुक असलेले खासदार हेमंत गोडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची काल रात्री बैठक. बैठकीमध्ये गोडसे यांची समजूत काढून उमेदवारी त्यांनाच मिळेल असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन. सुनील तटकरे आणि रायगडमधील नाराज आमदारांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यातली बैठक. बैठकीमध्ये महायुतीचा धर्म पाळत रायगडमधील आमदारांना तटकरे यांना समर्थन देण्याचा सल्ला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश. हनुमानाची मूर्ती देऊन नवनीत राणा यांचं भाजपमध्ये स्वागत. माझी विचारधारा कधीही वेगळी नव्हती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचा नेहमी पाठिंबा होता. आम्ही जरी विरोधात असलो तरी नेहमी भाजपसोबत होतो, राणा यांचं पक्षप्रवेशाच्या दरम्यान वक्तव्य. नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे विजयाचा मार्ग मोकळा झाल्याची काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी बळवंत वानखेडे यांची प्रतिक्रिया. नवनीत राणांसंदर्भामध्ये न्यायालयाचा निकाल आलाय, तो निकाल काय आहे हे मला अद्याप माहीत नाही, तो वाचावा लागेल. मात्र न्यायालयानं निकाल दिलाय. नवनीत राणा प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौप्यस्फोट. काँग्रेसचे 22 जिल्हाध्यक्ष आमच्या संपर्कात. मोदींचं वादळ महाराष्ट्रामध्ये दाखल होताच काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, चंद्रशेखर बावनकुळेंचं भाग्य. निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षातच असतो. भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांचं अर्धापूर तालुक्यातल्या पारडीमधल्या सभेमध्ये वक्तव्य. देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर भाजप कार्यकर्त्यांची शुक्रवारी सागर बंगल्यावरती बैठक. या बैठकीतून काही तोडगा निघतो का, याकडे इंदापूर आणि बारामतीसह मतदारसंघातील सगळ्यांचं लक्ष. सदाभाऊ खोत आज घेणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. हातकणंगलेच्या जागेसंदर्भात करणार चर्चा. नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजाभाऊ वाजे आज दुपारी 12 मातोश्रीवरती घेणार उद्धव ठाकरे यांची भेट. रामटेक लोकसभा मतदारसंघामधील उमेदवारांच्या अर्जांची आज छाननी. रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र खोटं असल्याचं पटवून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर वकिलांची फौज. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना मोठा धक्का. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे भाजपमध्ये. सुनील केदार यांच्यासोबत वैयक्तिक नाराजी नाही,
गटबाजीच्या राजकारणामुळे पक्ष सोडला, कुंभार यांचं स्पष्टीकरण. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला ग्रामस्थांची ग्रामदेवतेसमोर शपथ. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांच्या सभा आणि प्रचाराला न जाण्याची घेतली शपथ. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. निवडणुकीसाठी इतिहासामध्ये पहिल्यांदाच डॉक्टर आणि परिचारिकांना लावलेली निवडणूक ड्युटी अखेर रद्द. डॉक्टर आणि परिचारिका इलेक्शन ड्युटीवरती गेल्यास रुग्णसेवेवरती ताण येणार म्हणून आदेश तात्काळ रद्द. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी. 4 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी 183 उमेदवारांकडून 229 अर्ज दाखल. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक 62 अर्ज. रामटेकमध्ये 51, भंडारा गोंदियामध्ये 49, गडचिरोली चिमूरमध्ये 19, तर चंद्रपूरमध्ये 48 उमेदवारी अर्ज दाखल. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख सदानंद दाते यांची एनआयएच्या महासंचालकपदी नियुक्ती. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव नितीन करीर 31 मार्चला होणार नियुक्त. मुख्य सचिवपदासाठी ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक, राजेश कुमार आणि इक्बाल सिंह चहल यांची नावं निवडणूक आयोगाकडे सादर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.